नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इतिहास, त्यामध्ये घटक क्रमांक 2 युरोप आणि भारत। तर युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे भारतावर पडसाद उमटले म्हणून तत्कालीन काळातील युरोपमधील घडामोडींचा अभ्यास आपल्याला भारताचा अभ्यास करताना करावा लागतो। तर त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील क्रांती, म्हणजे युरोपमध्ये प्रबोधन युग त्या ठिकाणी सुरू झालं, प्रबोधनामुळे त्या ठिकाणी वैचारिक क्रांती घडून आली आणि वैचारिक क्रांतीमुळे युरोपमध्ये राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थित्यंतरे घडून आली, म्हणजेच त्या ठिकाणी राजकीय क्रांतीसुद्धा घडून आली, तिचा अभ्यास आपण या भागामध्ये करूया। तर आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे म्हणजेच बदल घडून आले, स्थित्यंतरे म्हणजेच बदल घडून आले। 18व्या तसेच 19व्या शतकात या दोन शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड, म्हणजेच 18वे शतक आणि 19वे शतक, हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो। तर क्रांतियुग म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण बदल त्या काळामध्ये झाले, म्हणून त्या बदलांमुळेच त्या कालखंडाला क्रांतियुग म्हणून ओळखले जाते। तर काय झालं या काळामध्ये? तर बालमित्रांनो, याच काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला। संसदीय लोकशाहीचा विकास झाला म्हणजेच काय? तर इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती म्हणजेच लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करण्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। तसेच याच काळामध्ये इंग्लंडमध्ये कॅबिनेट पद्धतीचा स्वरूपात बदल झाला, म्हणजेच कॅबिनेट पद्धत त्या ठिकाणी बदलली आणि 1689 1689 बिल ऑफ राईट्समुळे, बिल ऑफ राईट्समुळे काय झालं? तर त्या ठिकाणी राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या, म्हणजे राजाला जे अमर्याद अधिकार होते अगोदरचे, ते अधिकार त्या ठिकाणी बिल ऑफ राईट्समुळे कमी करण्यात आले आणि त्या ठिकाणी लोकशाही म्हणजेच संसदीय लोकशाही पद्धतीची सुरुवात त्या देशामध्ये झाली। तर आणखी पार्लमेंटचे सार्वभौमत्व त्या ठिकाणी प्रस्थापित झाले, म्हणजे जे पार्लमेंट आहे म्हणजेच जी संसदीय लोकशाहीची जी त्या ठिकाणी सभागृह आहे, त्या पार्लमेंट, त्याला पार्लमेंट असे म्हणतात आणि या पार्लमेंटचे सार्वभौमत्व इंग्लंडमध्ये सिद्ध झालं। अशा प्रकारे बालमित्रांनो, या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील क्रांती इंग्लंडमध्ये म्हणजेच युरोपमध्ये कशी घडून आली ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे।